ठाणे, ठाणे शहर खूप मोठे आहे. ठाणे पश्चिम, ठाणे पूर्व, आणि आपण पाहत आहोत की ठाणे पश्चिममध्ये खूप सारे गोविंदा पथक आहे जे सात थर आठ थर सहज लावतात. असंच एक पथक आहे ठाणे पूर्वमध्ये ज्याने आठ थराची सलामी देऊन त्या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे, आणि त्या पथकाचं नाव आहे आम्ही कोपरीकर. चला तर मग जाणून घेऊ ह्या पथकाचा पूर्ण प्रवास.
दोन मिनिटं बोलतो पण आवाज बंद करा ना. क्रॉस रोखून धरा असं उतरत आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय नाईक आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर भटक्या बागुलबुवा. तर आज आपण आलो ठाण्याच्या अशा ठिकाणी जिथं खूप कमी गोविंदा पथक आहे आणि कोपरी साईडला. तर कोपरीतला हा एक पथक आहे आम्ही कोपरीकर करून. तर त्यांना आपण त्यांचा जो सराव आहे तो कसा चाललाय, काय चाललं ते सगळं बघून घ्यायचं आहे आपल्याला. त्यांचं गोविंदा कसा एवढी वर्ष इथं प्रॅक्टिस करतोय, हा सुद्धा एक गोविंदा असा आहे की ज्यांनी ठाण्यामध्ये आठ ठर लावलेले आहेत पण जास्त कोणाला माहिती नाही की कोपरीकर जे हा गोविंदा पथक आहे त्यांनी जे आठ ठर लावले ते कोणाला एवढं नाही माहिती. त्याच्यामुळे आपण आज ह्यांचा जो प्रवास आहे जाणून घेणार आहोत. तर सर तुमचं नाव सांगा आणि ह्या पथकामध्ये ह्या गोविंदामध्ये तुमचं काय मेन रोल आहे तो सांगा. माझं नाव चंद्रशेखर देवराम बांबळे. आमचं मंडळाचं नाव आहे आई चिखलादेवी गोविंदा पथक ठाणे पूर्व. आम्ही कोपरीकर. इथे कोपरीतलं हे आमचं नावाजलेलं गोविंदा पथक आहे. आम्ही 2013 आम्ही गाव म्हणजे पूर्ण गाव एकत्र येऊन एकत्र यावं याच्यासाठी आम्ही हा संकल्पना केलेली. जेवढा एरिया आमचा आहे सिद्धार्थनगर शांतीनगर पूर्ण कोपरी म्हणून आम्ही कोपरीकर असं नाव. आम्ही 2013 जे पथक चालू केले ते 2013, 2014, 2015, 2016, 2017 इथपर्यंत आम्ही 7 लावत आलो. 2018 ठरवलं आम्ही का आम्हाला 8 लावायचे, कारण 8 आम्हाला लावायचे पोरांनी मनावर घेतलं आणि 2018 आम्ही 8 तर एकदम सक्सेस झालो. त्यानंतर काही कारणास 2019-2020-2021 कोविड आलं तरी पण आम्ही प्रयत्न आमचा चालू ठेवला. बंधनं होती का 14 पोरगा 15 आम्ही ते नियम पाळत होतो पण आम्ही जे पथक बघत होतो त्याती पोरं लहान लहान होती त्यामुळे आम्ही पण सक्सेस नाही झालो. त्या कारणाचं आम्ही 6-7 ट्राय मारत होतो. नंतर आता 2022 पण आम्ही 8 ट्राय मारली पण का सक्सेस झाली नाही. पण या आता 2022 आम्ही टोटली ठरवलेलं आहे 2023 की आम्हाला 8 लावायचे. पोरेही आम्हाला बरोबर साथ देतात. हे बामने सर, विजय सर, आम्ही तिघांनी ठरवलेले त्यावर्षी पूर्ण पोरांना एकत्र घेऊन आपण जे ठरवू तेच करत. सर आता एवढा मोठा तुम्ही बोललात की कोपरी विभागातला एवढा मोठा पथक आहे तुम्ही एवढं सगळं एकत्र येऊन केलं, कधी असं झालंय का तुम्हाला कुठच्या संकटाला तोंड द्यावं लागले किंवा कधी थर पडले किंवा असं कधी काय झालंय का? असं कधी झालं नाही पण संकटाला तोंड म्हणजे कोविडमुळं आम्हाला ते वरच्या पोरांचा प्रॉब्लेम होत होता त्यामुळे आम्ही त्यामुळे कारणास्तव 8 सक्सेस होत नव्हतो. बाकी असं काही आम्हाला कोणाला दुखापत होईल असं काही केलं नाही. आम्ही यातले जे आहे जे मंडळाचे अध्यक्ष बिध्यक्ष जे सहकार्य करणारे आहेत त्यांनी चांगला साथ दिलेला आहे.
बाबा कुठल्याही पोराला इजाव होऊ नये अशा प्रकारे आपली आमची प्रॅक्टिस चालते. आणि तिथेही जागेवर आम्ही जेव्हा जातो तेव्हाही कुठल्या पोराला काय होईल याची आम्ही हे घेतो. सर आता हा पूर्ण हे आहे, ह्यावर्षी तुम्ही 8 थर लावायचा प्रयत्न करणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलकडून आणि धन्यवाद सर. तुमचं चॅनल इथे आल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार आहोत. धन्यवाद. आणि सर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.